काल आपण नाही का, मी तुम्हाला एक्झाम्पल ना सांगितलं होतं चलनवाढ कसं मोजायचं होतं, असं छोटंसं एक्झाम्पल दिलं, पण ते काही प्रॅक्टिकली बरोबर नव्हतं. आता भारतात नाही काय चलनवाढ मोजासाठी नाही काय दोन पद्धती आहे, एक आहे डब्ल्यू पी आय आणि दुसरी आहे सी पी आय. ठीक आहे, बा आता डब्ल्यू पी आय म्हणजे काय होते आणि सी पी आय म्हणजे काय होते ते पाहू आपण. डब्ल्यू पी आय म्हणजे होते होलसेल प्राईस इंडेक्स आणि सी पी आय म्हणजे होते कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. समजल्या या दोन गोष्टी? तर पा लिहून घ्या, चलनवाढ मोजण्याच्या दोन पद्धती, एक आहे डब्ल्यू पी आय आणि दुसरी आहे सी पी आय. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले पाहू आपण डब्ल्यू पी आय होलसेल प्राईस इंडेक्स. हे आहे इम्पॉर्टंट, होलसेल प्राईस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, याच्यावर प्रश्न बनते. ठीक आहे, तर पहा सगळ्यात पहिले पाहू आपण डब्ल्यू पी आय म्हणजे काय होते. डब्ल्यू पी आय म्हणजे नाही काय होलसेल, समजते ना, होलसेल होलसेल मध्ये. ठीक आहे, तर असं लक्षात घ्या ह्या ज्या वस्तू आहे ना, जो कच्चा माल आहे कंपनीचा कोणताही कच्चा माल जो आहे त्याला काय ते कशात मोजते, होलसेल प्राईस इंडेक्स. हा लोकांच्या उपभोगाचा माल नसते, हा काय असते कच्चा माल. क्लिअर? दुसरं याच्यात फक्त नाही काय वस्तू मोजल्या जाते, याच्यात सेवा मोजली जात. क्लिअर? सेवा मोजत नाही, फक्त काय मोजते वस्तू. ओके, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं डब्ल्यू पी आयचं बरं, ते त्याची कधीपासून मोजते काय मोजते याचा बेस इयर किती आहे, त्या बारीक बारीक गोष्टी आहे ना, तर लिहूच ते आपण. तीन वस्तू नाही काय, तीन गोष्टीले तीन घटक लय महत्वाचे आहे याच्यात. एक आहे प्राथमिक वस्तू, टोटल 697 वस्तू म्हटली जाते याच्यात. किती? 6 हे विचार असं विचारते. हा एम पी एस सीचा आवडता प्रश्न, डब्ल्यू पी आय मध्ये किती वस्तू मोजल्या जाते आपण लिहू ना, सगळंच लिहू, टेन्शन ना. किती वस्तू मोजल्या जाते? 697. तर तीन घटक आहे राज्यसेवेने विचारलेला प्रश्न, डब्ल्यू पी आय खालीलपैकी कोणत्या तीन घटकात मोजल्या जाते. तर पा तीन घटक आहे, प्राथमिक वस्तू, दुसरा आहे इंधन, इंधन आपलं, आणि त्याच्यानंतर आहे उत्पादित वस्तू प्रोडक्शनवाल्या वस्तू. ठीक आहे, या तीन याच्यात त्याचं डिस्ट्रीब्युशन होते. पाहू आपण होलसेल प्राईस इंडेक्स सगळ्यात पहिले येते नाही काय, आपण थोडंसं याचं बॅकग्राऊंड पाहू. बॅकग्राऊंड काय आहे तपा, सगळ्यात पहिले एक व्यक्ती आला डॉक्टर अभिजित सेन गुप्ता. या अभिजित सेन गुप्तानं काय केलं, 2005 नाही काय 4 एक सॉरी 5 एक रिपोर्ट दिला त्याचा, आणि त्यानं सांगितलं, त्यानं शिफारस काय केली, त्यानं शिफारस केली होती 676 वस्तू मोजा. डब्ल्यू पी आय मध्ये किती मोजा? 676 वस्तू मोजा. ठीक आहे, अशी त्यानं शिफारस केली होती. पा आणि बेस इयर घ्या म्हणे 4-5. पा डॉक्टर अभिजित सेन गुप्त, अभिजित गुप्ता. ठीक आहे, सेन फेन नको आलो. ठीक आहे, अभिजित सेन गुप्ता काय म्हणते, अभिजित सेन, अभिजित म्हणते हा आला होता 2005 आणि शिफारस येणं कधी केली, शिफारस केली येणं काय केली, किती वस्तू मोजा म्हणे डब्ल्यू पी आय मध्ये, 676 वस्तू मोजा म्हणे, आणि दुसरं बेस इयर कोणतं घ्या म्हणे 4-5. ठीक आहे, आणि याच्या ज्या शिफारसी आहे ह्या शिफारसी मान्य कधी झाल्या, 2010. ठीक आहे, मान्यता भेटली त्याला. त्याच्यानंतर अजून एक जण आल्या डॉक्टर सौमित्रा चौधरी. ठीक आहे, डॉक्टर सौमित्रा चौधरी, डॉक्टर सौमित्रा चौधरी आल्या 2012. डॉक्टर सौमित्रा चौधरी आल्या 2012. डॉक्टर सौमित्रा चौधरीने काय शिफारस केली, हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, डॉक्टर सौमित्रा चौधरी काय म्हणते, हा किती म्हणे 676. डॉक्टर सौमित्रा म्हणते 697 वस्तू मोजा म्हणते. किती? 697 वस्तू मोजा आणि बेस इयर घ्या म्हणते 11-12. 697 वस्तू मोजा आणि बेस इयर घ्या म्हणते 11-12.
ठीक आहे, या सौमित्रा चौधरीच्या इले मान्यता कधी भेटली? 2017 मध्ये. म्हणजे मला सांगा आता, आता किती वस्तू मोजते, मान्यता कधी भेटली, आता किती वस्तू मोजते, 697 आणि बेस इयर किती आहे डब्ल्यूपीआयचा 2011-12. क्लिअर? हेच विचारते खालचा पॉईंट, ठीक आहे, याच्यावर प्रश्न जायचं. आता जे 697 वस्तू मोजल्या, आता जे 697 वस्तू मोजल्या, ह्या 697 वस्तू नाही काय, याचं डिस्ट्रीब्युशन करू, किती घटक आहे त्याच्यात, कशा कशात मोजली जाते. पहा ह्या 697 ज्या वस्तू आहे कशा मोजते, पहा तीन याच्यात याचं डिस्ट्रीब्युशन होते, तीन घटकात. बघा सांगितलं मी कोणत्या कोणत्या, प्राथमिक वस्तू, दुसरा आहे इंधन, आणि तिसरा आहे उत्पादित वस्तू. प्रायमरी गुड्स, फ्युल्स अँड प्रोडक्शन गुड्स, ठीक आहे. पहा ज्या प्राथमिक वस्तू आहे याच्यात किती वस्तू मोजल्या जाते, याच्यात टोटल नाही का 117 वस्तू आहे, 117, ठीक आहे. इंधन मध्ये एकूण नाही का 16 वस्तू आहे, ठीक आहे. इंधन किती टाईपचे, 16, वीज सगळं आलं त्याच्यात, ठीक आहे. उत्पादित ज्या वस्तू आहे ह्या आहे 564. ठीक आहे, उत्पादित वस्तू किती आहे 564. आता इथं बा लक्षात घ्या, येले नाही का यानं वेटेज दिलेलं आहे, वेटेज, ठीक आहे. प्रत्येक येले आपण पाहिलं होतं त्या दिवशी, ते मी कॅल्क्युलेशन करताना सांगितलं होतं, इकडे वेटेज लिहिलं 30 है ना, तर येणं काय दिलं, येले वेटेज, प्रत्येक येले वेटेज दिलं, किती वेटेज आहे बायचं. तर बा प्राथमिक वस्तूचं जे वेटेज आहे असं लिहितो, वेटेज, ठीक आहे, वेटेज राईट किती यायचं, हा म्हणते याचं 22.62% वेटेज यायचं, आणि इंधनमध्ये वेटेज आहे म्हणते, इंधनचं वेटेज जे आहे हे आहे 16.32, ठीक आहे. आणि याचं जे वेटेज आहे उत्पादित वस्तूचं, सौमित्रा चौधरी म्हणते याचं वेटेज आहे 64%. ते पॉईंटमध्ये असं एवढं थोडं लक्षात ठेवा लागते, किती आहे याचं 22%, याचं किती आहे 16%, आणि याचं किती आहे 64%, ठीक आहे. आता पहा काय होते, बरं वाटतं हे जास्त चाललं आहे ना, 64 शंभरच्या वर चाललं काय, 4 6 10 2 12 आहे ना, 62 ते 64 आकडा देत असते ना, ठीक आहे, झालं क्लिअर, ओके. आता काही नाही, हे असं थोडं विचारा तुम्हाला, त्या 22 सोडा, तुम्हाला एक प्रश्न विचारा, किती घटक आहे, प्राथमिक वस्तू, इंधन, उत्पादित वस्तू, वरील पैकी सर्व उत्तर होतं. दुसरं काय विचारते, हा यूपीएससी काय विचारत, जर कठीण करायचं असलं हे तीन घटक देऊन देन, सगळ्यात जास्त वेटेज कोणाले आहे म्हणून, काय लक्षात, तर तुम्हाला कोणाला आहे सगळ्यात जास्त वेटेज, उत्पादित वस्तूला, सगळ्यात जास्त वस्तू कशात मोजली जाते, ते काय करून उलट करण, यूपीएससी प्राथमिक वस्तूला सर्वात जास्त वेटेज आहे असं स्टेटमेंट देईन, है ना, सर्वात कमी म्हणून उत्पादित वस्तूला असं स्टेटमेंट देईन, तर ते ओळखाचं, दोन्ही चुकले बा, ओके. हे झालं डब्ल्यूबीएस संबंधी, समजा जे मेन आहे याच्यावर प्रश्न बनलेले आहे 2-3 वेळा. त्याच्यानंतर बा नेक्स्ट, हे जे डब्ल्यूपी आहे ना, याच्यात कसं आहे, दोन इन्फ्लेशन नाही का अजून मोजली जाते, एक आहे हेडलाईन इन्फ्लेशन आणि कोर इन्फ्लेशन. हेडलाईन कोर इन्फ्लेशन म्हणजे काहीच नाही, सोपं असते, नावं मोठे मोठे असते फक्त. पहा जे चलनवाढ नाही काय, जे वर्ष टू वर्ष, वर्ष ते वर्ष मोजल्या जाणाऱ्या चलनवाढीला म्हणते हेडलाईन इन्फ्लेशन. काय म्हटलं मी, वर्ष ते वर्ष मोजल्या जाणाऱ्या चलनवाढीला काय म्हणते, हेडलाईन इन्फ्लेशन. काय मोजले जाते हेडलाईन इन्फ्लेशन मध्ये, अन्न, अन्नाचे जे घटक आहे, अन्नाशी संबंधित जे घटक आहे याचे रेट कसे राहते, अन्नाशी संबंधित घटकाचे हप्त्याने चेंज होऊ शकते ना, आलं लक्षात, ते कशात मोजते, हेडलाईन इन्फ्लेशन मध्ये. आता सांगा कोर इन्फ्लेशन म्हणजे काय, तुम्हीच सांगा. असं इन्फ्लेशन ज्यामध्ये अन्न घटक सोडून
इतर घटक मोजले जाते त्याला काय म्हणते कोर इन्फ्लेशन. क्लियर समज सोपं आहे पा. हेडलाईन इन्फ्लेशन याच्यातच येते काय याच्यातले दोन कन्सेप्ट डब्ल्यू टी आय मधले हेडलाईन इन्फ्लेशन. वर्ष ते वर्ष मोजल्या जाणाऱ्या चलनवाढी मोजल्या जाणाऱ्या चलनवाढीस हेडलाईन इन्फ्लेशन म्हणतात. ठीक आहे हेडलाईन इन्फ्लेशन मी लाईन खाल्लाय त्यातला हेडलाईन हेडच लिहिलं होतं हेडलाईन आहे ते. ठीक आहे आणि याचं दुसरं नाव आहे जाऊ द्या एवढं नको टॉप इन्फ्लेशन. त्यानंतर पहा कोर इन्फ्लेशन पहा याच्यात काय येते हेडलाईन इन्फ्लेशन मध्ये काय येते अन्न घटक मोजले जाते जे वारंवार कधी चेंज होते ना कधी चेंज होऊ शकते भाव अन्न घटकाचे. त्यानंतर आहे कोर इन्फ्लेशन. कोर इन्फ्लेशन म्हणजे काय होते अन्न घटक सोडून इतर चलनवाढीचा दर मोजण्याच्या प्रक्रियेला काय म्हणते कोर इन्फ्लेशन. अन्न घटक सोडून इतर वस्तूच चलनवाढीचा दर मोजणे म्हणजे होते कोर इन्फ्लेशन. ठीक आहे अन्न घटक सोडून इतर वस्तूचा चलनवाढीचा दर मोजणे म्हणजे होते कोर इन्फ्लेशन. आणि हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजे वर्ष ते वर्ष मोजल्या जाणाऱ्या चलनवाढीस म्हणजे हेडलाईन इन्फ्लेशन. आणि काय त्याच्यात काय मोजते अन्न घटक मोजते म्हणजे ते कधी चेंज होणार आहे. आता कधी कधी काय होते एखाद्या वेळेस रेअरली मध्ये एखादा कन्सेप्ट विचारते आपण लिहू नये तो मी फक्त समजून सांगतो. बॉटल नेक इन्फ्लेशन. ठीक आहे बॉटल नेक इन्फ्लेशन जे जास्त डीपमध्ये होते म्हणून जास्त काही पाहू नये. बॉटल नेक इन्फ्लेशन म्हणजे काय होते तेव्हा असं वाटत तुम्हाला काही दिवसांना अर्थ तद्धत नाही झालं बा. सिम्पल आहे बोल सांगा आपण एखादं एक्झाम्पल कोको कोलाची बॉटल आहे. ठीक आहे अमरावतीला भेटते 10 रुपयाची. ठीक आहे आणि फुगावले भेटते तुम्ही जर तिथे गेले तर फुगावापर्यंत येता येता भेटते ते 15 रुपये. ठीक आहे आता असं कावर होते बा त्या मागचं नांदगावली 10चीच भेटल फुगावली किती भेटेल 15ची का बरं माहिती आहे काय होते प्रॉब्लेम रोड एवढा खराब आहे. समजलं रोड एवढा खराब आहे का त्याच्यामुळे ज्या गाडीला काय व्हायला पाहिजे होतं अमरावती यवतमाळ रोड एवढा खतरनाक घाणेरडा आहे आणि त्याच्यापेक्षा घाणेरडा रोड आहे नांदगाव ते फुगाव. हा लक्षात एक वेळा आला लक्षात एक वेळा यवतमाळ जायला पुरते पण फुगावला आलं पुढं तर पहा अशी कंडिशन आहे. तर ज्या गाडीचा ॲव्हरेज 30चा होता 20चा असण मोठ्या गाडीचा जो पोचून देणार आहे तर फुगाव जायपर्यंत तिचा ॲव्हरेज किती होते 35चा. मग त्याला जास्त नाही लागलं पेट्रोल डिझेल जास्त पैसे नाही गेले समजवला कसं. तर म्हणजे हे जे इन्फ्लेशन आहे कशामुळे वाढलं माहिती आहे का इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही तुमच्या देशात. हो आपल्या सॉरी आपल्या देशाचं आपल्या जिल्ह्याचं. ठीक आहे आपल्या देशाचं काय लिहिलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून पहिले म्हणून नितीन गडकरी काय म्हणते इन्फ्रास्ट्रक्चर काय करा चांगलं करा. इन्फ्रास्ट्रक्चरचा डेव्हलपमेंटशी लय संबंध आहे बरं. काही काही तुम्हाला मूर्ख लोक भेटल तर ते काय बनल रोड बांधून काय एवढा मोठा रोड खर्च करून राहिले. तुमचा जर डेव्हलपमेंट करायची असेल तर आपलं काय मेन आहे रोड. रोड जर नसेल तर काही फायदा नाही. ठीक आहे तुम्ही कितीही विकास करा आणि तुमची ट्रान्सपोर्ट सिस्टम जर घाणेरडी आहे तर काय होईल बॉटल नेक इन्फ्लेशन वाढेल ना. समजलं बॉटल नेक इन्फ्लेशन आता समोर जाऊ आपण. असं पाहिजे तुम्हाला ना उदाहरण मग मग तो मस्त वाटते ना जमला जमला आपलं गावाच नाव आलं समोर बा. आता त्यानंतर इन्शुरन्सही द्यायला पाहिजे एस टी वाल्यानं अमरावती ते बा यवतमाळवाल्या स्पेशल इन्शुरन्स कायचा कारण तिथे एस टीत काही ना खमळलं जायची जास्त चान्सेस आहे. ठीक आहे त्याला स्पेशल द्यायला पाहिजे बा बॉडीचा इन्शुरन्स वेगळा 2 रुपयेचा असो पाहता सांगत इम्पॉर्टंट गोष्ट डब्ल्यू पी आय मध्ये काय होते डब्ल्यू पी आय मध्ये वस्तू मोजतात काय मोजत नाही रे सेवा मोजत नाही. झालं क्लियर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट
हा विचारला होता यूपीएससी ना, ठीक आहे, असा असे प्रश्न विचारते घुमून फिरू. डब्ल्यूपीआय मध्ये फक्त वस्तू मोजतात, सेवा क्षेत्र मोजता येत नाही. त्याच्यानंतर आता येऊ आपण आपलं दुसरं पॉइंट सीपीआय कंझ्युमर प्राइस इंडेक्स वर. दुसरी जी पद्धत आहे मोजण्याची तिथे म्हणते सीपीआय चलनवाढ मोजण्याची कंझ्युमर प्राइस इंडेक्स. कंझ्युमर प्राइस इंडेक्स एवढं तर 100% याच्यातला एक पॉइंट लक्षात ठेवायचा, याच्यात काय मोजते, सेवा मोजतात. ठीक आहे, वस्तू तर मोजतात मोजतात पण सेवा मोजतात, त्याच्यात सेवा मोजत नाही, याच्यात सेवा मोजतात. वा आता याच्यावर याच्या नाही काय जे घटक आहे ना, जसे आपण तिथे पाहिले प्राथमिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू, याच्यावर प्रश्न बनते. तर याचे जे घटक आहे याच्यावर प्रश्न नाही बनन, पण मी जस्ट असं लिहून देतो. ठीक आहे, 5-6 घटक आहे याचे, त्याच्यावर प्रश्न बनणार नाही. ठीक आहे, हा घटक अन्न आहे सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला लागलेलं अन्न पेय. अन्न तुमचं पोटाची भूक भागली किंवा मग तुम्हाला नोकरी लागली म्हणजे पोटाची भूक भागली. ठीक आहे, मग तुम्ही स्वप्न काहीची पासून घराचे, घर झालं पाहिजे लोन काढून, लोन शिवाय बांधू शकत नाही तुम्ही. ठीक आहे, बिंदास ना घर, घर बांधसाल. ठीक आहे, तिसरं पहा आता घर झालं तुमचं, घरात काय पाहिजे मग तुम्हाला, काय लागेल इलेक्ट्रिसिटी फरती ते बघा तिथं, पण ते त्याच्यातच येते, त्याच्यातच ऍड होते. ठीक आहे, इंधन वीज वीज वगैरे लागते. त्याच्यानंतर थोडीशी लाईफस्टाईल सुधारली, घरी झालं, घरी लाईनी आली, पेट्रोलही आलं, थोडीशी लाईफस्टाईल सुधारली, तेच कपडे घालसान काय आता जसे घालून राहिले, थोडेसे कपडे बिपडे चांगले, कपडे आणि पात्रदान, पात्रदान कसली तर पात्रदान. ठीक आहे, पात्रदान ओके. आता बा शूज वगैरे आलं, कपडे, लाईफस्टाईल सुधारली, आता लाईफस्टाईल सुधारली, आता सगळं बरोबर झालं, आता ओकेच काम आहे. आता काय करसान तुम्ही, शॉपिंग नाही खरा तर बा याच्यात लिहिलं आहे मिले पुरवलं पान तंबाखू, त्याला खरा नाही लिहिला इन शॉर्ट मध्ये, पण त्याचा अर्थ त्याचा पान तंबाखू. आणि असा एक दिला त्याने इतर, इतर मध्ये मग सगळं झालं. तर बा मला फक्त हे एक गोष्ट सांगायसाठी एवढं लिहून द्यायला लागलं, ऍक्च्युअलमध्ये काहीच विचारत नाही, फक्त मला एवढं इथं सांगायचं होतं का अन्यान पेय येले ना की इथं वेटेज जास्त आहे. डब्ल्यूपीआयमध्ये किती वेटेज होतं, 22%, आताच पाहिलं आपण. तर सीपीआयची एक विशेषता आहे, सीपीआयमध्ये नाही का कन्झ्युमर प्राईस इंडेक्समध्ये अन्य आणि पेयले 45% वेटेज आहे, बस संपलं हे सांगायसाठी, 45% वेटेज आहे बस, बाकी कोणाचे वेटेज फेटेज लिहायची गरज नाही, अन्न आणि पेयले काय 45% वेटेज आहे. झालं क्लिअर? आता काही गोष्टी, त्याच्यानंतर घर, त्याच्यानंतर इतर गोष्टीला वेटेज आहे 28%. ठीक आहे, घराला येते 10%, हे 6-6-6, हे 2%, तंबाखू फंबाखू 2% वेटेज. ठीक आहे, तर एवढं टेन्शन नव्हतं घेऊ त्याचं. आता बा हे जे सीपीआय आहे ना कंझ्युमर प्राइस इंडेक्स, याच्या 4 गोष्टी मोजल्या जाते. बा कोणत्या गोष्टी मोजते असंच लिहा, सीपीआय फॉर आरएल, आरएल म्हणजे सॉरी इंडस्ट्रीयल, आयडब्ल्यू लिहा, आयडब्ल्यू, आयडब्ल्यू म्हणजे होते इंडस्ट्रीयल वर्कर. ठीक आहे, दुसरं आहे सीपीआय फॉर ऍग्रीकल्चर लेबर, एल एल लिहा, एल म्हणजे काय होते ऍग्रीकल्चर लेबर. तिसरं सीपीआय फॉर रुरल लेबर, आर एल लिहा. आणि सीपीआय यू एन एम ई, याचा लॉंग फॉर्म बी पाहू नका. ठीक आहे, अर्बन नॉन एम्प्लॉई असा येते, नॉन मॅन्युअल एम्प्लॉई. ठीक आहे, जाऊ द्या, अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉई,
तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आय डब्ल्यू म्हटलं तर इंडस्ट्रियल वर्कर, ए एल म्हटलं तर ॲग्रिकल्चर लेबर, आर एल म्हटलं तर रुरल लेबर. ठीक आहे, मग काय होते इंडस्ट्रियल वर्कर जे आहे याच्यात नाही काय याच्यात मोजल्या जाते टोटल 260 वस्तू, 260 वस्तू. त्यानंतर बा ॲग्रिकल ॲग्रिकल्चर लेबरच्या साठी मोजल्या जाते 60 वस्तू, रुरल लेबरसाठी मोजल्या जाते 180 वस्तू आणि UNME साठी मोजल्या जाते 180 वस्तू. क्लिअर? इंडस्ट्रियल वर्करचं बेस इयर आहे 2001. ठीक आहे, याचं बेस इयर आहे ॲग्रिकल्चर लेबरचं बेस इयर आहे 1986, रुरलचं आहे 1986 आणि याचं आहे UNME आहे 1984. क्लिअर? याच्या कायच्यावरच प्रश्न बनत नाही. मग काय लिहून दिलं सर? वा कसं आहे, पुस्तकात दिसलं आणि शिकवलं नाही तर तुम्ही सर तिथं होतं आणि तुम्ही सांगितलं नाही. ठीक आहे, असं हो नाही म्हणून हे सांगितलं पण प्रश्न बनत नाही. ठीक आहे, अजून एक सांगतो, हे जे तीन आहे इंडस्ट्रियल वर्कर, ॲग्रिकल्चर लेबर आणि रुरल लेबर, हे कोण मोजते? हे मोजते श्रम ब्युरो, लेबर ब्युरो आहे आपल्या इथं, ते मोजते. आणि ज्याच्यात आपला संदीप भैया लागला होता, लेबर ऑफिस हे लागला होता ना, कमिशन काहीतरी लेबर कमिशनर, ते तो मोजते. ठीक आहे, इथं पहा UNME मोजते CSO. ठीक आहे, हे तीन कोण मोजते? लेबर, श्रम ब्युरो, श्रम ब्युरो मोजते आणि हे कोण मोजते? CSO मोजते. क्लिअर? बस बनला ना प्रश्न, याच्यावर बन कोणत्यावर? CSO कोण मोजते? UNME. आणि हे तीन कोण मोजते? श्रम ब्युरो. बस बाकी काय प्रश्न बनत नाही. प्रश्न काच्यावर बनते? मॉडर्न जे मेथड आहे त्याची त्याच्यावर प्रश्न बनते. हो, आता कोणती मॉडर्न मेथड आहे? CPI मोजण्याची नाही काय, मॉडर्न मेथड, नवीन पद्धत. नवीन पद्धत नाही काय, आता एवढं काही चार्ट मध्ये लिहायची गरज नाही. पहा CPI अर्बन, ठीक आहे, इकडे वस्तू लिहायचे आपल्याला, लिहून देतो मी ते. CPI रुरल, इकडे वस्तू लिहायच्या आहे आणि CPI कंबाईन, याच्या वस्तू नाही लिहायच्या आहे. CPI अर्बन, अर्बन म्हणजे शहरी भाग. तर पहा CPI अर्बन मध्ये नाही काय 460 वस्तू मोजते, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, शहरी भागासाठी किती वस्तू मोजली जाते? 460. आणि CPI रुरल मध्ये 448 वस्तू मोजते. CPI अर्बन मध्ये 460 आणि CPI हे आहे इम्पॉर्टंट नवीन पद्धत, नवीन पद्धत. क्लिअर? CPI अर्बन 460 वस्तू, CPI रुरल 448 वस्तू. क्लिअर? आता बा याच्यातला सगळ्यात एक विशेष पॉइंट लिहू आपण, इम्पॉर्टंट पॉइंट. इम्पॉर्टंट पॉइंट पर्यंत जे RBI मोजे ना चलनवाढ, ते मोजे WPI वर. आणि 2014 नंतर RBI महागाई कशावर मोजते? चलनवाढीचा दर CPI वर. 2014 पर्यंत चलनवाढ दर WPI वर आधारित होता, WPI वर आधारित. आणि 2014 नंतर CPI वर आधारित. काही जण अजून डीप मध्ये जाते, CPI हेडलाईन इन्फ्लेशन वर मोजते, म्हणते अरे हो पण एवढे डीप मध्ये. ठीक आहे, CPI वर आधारित मोजते. ओके,
क्लियर पॉइंट आता, एवढं सगळं झालं. आता आपल्याला पाहता डिफरन्स, हेच हेच लिहिलेलं आपण डब्ल्यू. डिफरन्स मध्ये काय पहिले समजा सांगा, नंतर तो तिकडचे पॉईंट इकडे लिहा, ठीक आहे. पण जेव्हा पाहतो तेव्हा डायरेक्ट डिफरन्सवर पहिले पाहून घ्यायचं, पाठ करताना जे वाचताना जे काही करता तुम्ही. डब्ल्यू पी आय सी पी आय इकडे लिहा, डब्ल्यू पहा तीन बॉक्स लागणार आपल्याला. इकडे लिहायचे ते कोण मोजते, ठीक आहे, असं इकडे लिहा डब्ल्यू पी आय आणि इकडे लिहा सी पी आय. पहा फॉर एक्झाम्पल इथं असं लिहा, कोण मोजते है ना लाल लेकरासारखं. तर पहा डब्ल्यू पी आय कोण मोजते, तर भारताचं जे वाणिज्य मंत्रालय आहे आणि आर्थिक सल्लागार जे आहे ते मोजते, पण खास करून वाणिज्य मंत्रालय लिहा, दोन तके लिहायला नाही बोलत. सी पी आय कोण मोजते, सी पी आय मोजते सी असो. क्लिअर जमलं. दुसरा पॉइंट सांगा, कधीपासून मोजते, कधीपासून मोजते, तर डब्ल्यू पी आय 1942 पासून मोजते, तर सी पी आय 2011 पासून मोजते. क्लिअर. डब्ल्यू पी आय 1942 पासून मोजते, तर सी पी आय 2011 पासून मोजतात. बेस इयर किती आहे सांगा, डब्ल्यू पी आय बेस इयर लिहून दिलं किती आहे, 2011-12. याचं बेस इयर किती आहे, 2012 सी पी आय. 14 पॉइंट, किती वस्तू मोजतात सांगा ना, अबे सांग ना किती, 600. डब्ल्यू पी आय मध्ये किती, 697 वस्तू मोजतात आणि सी पी आय मध्ये दोन मोजतात. ग्रामीण साठी किती आहे, 448 वस्तू आणि शहरी साठी किती आहे, 460 वस्तू. जमलं हे झालं. सेवा, हा काय म्हणू सेवा, डब्ल्यू पी आय मध्ये मोजत नाही आणि सी पी आय मध्ये मोजतात सेवा. असं हे म्हणतो बा हुशार विद्यार्थी. पाहता वेटेज, वेटेज मला सांगा, डब्ल्यू पी आय मध्ये सर्वात जास्त वेटेज कोणाले आहे, प्राथमिक वस्तू किती आहे इथं, 22% है ना. आणि सी पी आय मध्ये कोणाला जास्त आहे, अन्न आणि पेय किती आहे, 45%. जमलं. पूर आलं एकाच ह्याच्यात काय, हो नाही कन्फ्युज असं आहे, काही टेन्शन नका घेऊ. मला काय म्हणतात, हे प्राथमिक वस्तू म्हणजे अन्न पेय झालं ना इकडे, आलं लक्षात. तर बघा इथं किती आहे, 22%, इथं किती आहे, 45. बरं इथं लिहितो मी दुसरं, मी याच्यासोबत कम्पॅरिझन केलं, अन्न आणि पेय प्राथमिक वस्तू, ठीक आहे. तर बघा इथं सर्वात जास्त कोण आहे, मग लिहून देतो बघा इथं कोणत्या उत्पादित वस्तू, 62%, ठीक आहे. क्लिअर. काही होईन आता, मजा येते हा जाड पाहिला एक वेळा पेपर जातानी, तुमचं क्लिअर ते जोड आठवत नाही फक्त, बस एकच प्रॉब्लेम आहे फक्त आपला, सगळं येते आपल्याला, फक्त पेपरमध्ये काय होत नाही आठवत नाही, बस त्याच्यासाठी तर तुम्हाला अवॉर्ड द्यायला पाहिजे, ठीक आहे. तर बा सिम्पल आहे, कोण मोजते डब्ल्यू पी आय, वाणिज्य मंत्रालय सी पी आय सी एस ओ. हे कधीपासून मोजते, 1900 हे 2011 बेस इयर, डब्ल्यू आय 2011-12, सी पी आय 2012. किती वस्तू मोजते डब्ल्यू पी आय, 697 याच्यात, ग्रामीण भागात 448 आणि शहरी भागात 400. सेवा मोजत नाही, मोजते. इथं आलं प्राथमिक वस्तू, इथं कमी वेटेज आहे आणि इकडे जास्त आहे, 45%, आणि इथं सर्वाधिक वेटेज काय आहे, उत्पादित वस्तू. क्लिअर, चलो.